उत्तर प्रदेशच्या हद्दीला लागून ठाणे जिल्ह्याची बॉर्डर आहे. प्रथमतः ठाणे जिल्ह्याच्या आणि पुणे जिल्ह्याच्या बॉर्डरवरती आपली इंटरनॅशनल नाकाबंद आहे. तिथं 24 तास पोलीस काम करत आहे. आपल्या भागातून पुतूर, नारायणगाव, वाळेपटा, नगरसाईड बॉर्डर या भागातून तरकारी, दूध, मांस, अंडी, चिकन याच्या भरपूर प्रमाणात तरकारीच्या गाड्या मुंबईला भाजीपाला ते घेऊन जात असतात. जाताना हे कोणती व्यक्ती घेऊन जात नाही, ड्रायव्हर बरोबर असतो नाहीतर एखाद्या गाडीमध्ये किन्नर असतो. परंतु तिकडून येताना त्या गाडीमध्ये पॅसेंजरी लोक घेऊन येतात, मुंबईकडून गावाकडे येणारे लोक. तर कदाचित त्या भागातील येणारा व्यक्ती हा कोरोना बाधित असू शकतो. परंतु हे पॅसेंजर वेळेसापोटी हे तरकारीवाले हा जो पॅसेंजर घेऊन येतात आणि पोलिसांच्या वेळेस चेक करतात त्यावेळी पोलिसांना सांगतात आमचा किन्नर आहे म्हणून अशी चुकीची माहिती देतात. तर कृपा करून सर्व तरकारीवाल्यांना मध्ये हे म्हणणार आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये जाणारा व्यक्ती तो येताना त्या गाडीमध्ये राहिला पाहिजे. अदरवाईज कोणत्याही पॅसेंजर गाडीमध्ये आणू नका. जर आता जर एखादा पॅसेंजर आणला आणि तो जर कोरोनाचा परिस्थिती असेल तर पूर्ण गावचं नुकसान होऊन जाईल. दुसरी गोष्ट, डिंगोर आणि उदापूरमध्ये कंटेनमेंट झोन डिंगोरमध्ये पेशंट सापडल्यामुळे जाहीर करण्यात आलेला आहे 3 किलोमीटर आणि 5 किलोमीटरचा. तर डिंगोर आणि उदापूरच्या गावामध्ये एक आव्हान करतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये चौघांचा जो कंटेनमेंट झोन आहे तो आपण सर्व नागरिकांनी पाळला पाहिजे. कोणी आतमध्ये जाऊ नये आणि बाहेर येऊ नये. तर आता जर काही निदर्शन झाले तर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करेल. ओतूरगावच्या बाबतीत सांगायचं झालं तर सर्व भाजीपाला किराणा दुकानांनी प्रिकॉशन घेतली पाहिजे की जेणेकरून आपल्यासमोर फक्त 2 लोक राहतील भाजीपाला आणि किराणा घ्यायला. आणि ते 2 लोक ही 2 लोक 3 फुटाचं अंतर राहील. सोशल डिस्टन्स हे पाहणं कोरोना प्रिव्हेन्शनसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. जर कोरोना प्रिव्हेन्शन करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं सोशल डिस्टन्स पाळणं. सोशल डिस्टन्स म्हणजे 3 फुटाचं म्हणजेच 1 मीटरचं अंतर 2 व्यक्तीमध्ये राहिलं पाहिजे जेणेकरून तो कोरोना संसर्ग होणार नाही. सर्वांनी बाहेरून लोक आपल्या गावामध्ये आले असतील तो चर्चेचा विषय न करता पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत, हॉस्पिटलला माहिती द्यावी जेणेकरून ते चौकशी करून त्यांच्यावरती आपण योग्य तो प्रतिबंध करू शकतो. एवढं माझं आव्हान राहील. थँक्यू.